पनवेल तालुक्यात बुधवारी 23 कोरोना बाधित रुग्ण सापडलेत. यामध्ये 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 22 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात 18 तर ग्रामीण भागात 5 रुग्ण आढळले आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील कामोटे सेक्टर 35 रिद्धीसिद्धी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. सदर कुटुंबातील एक महिला मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत असून याआधीच ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तिच्यापासूनच या 2 व्यक्तींना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. खारघर सेक्टर 21 एकलव्य सोसायटी येथील 58 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. सदर महिलेचा मुलगा याआधी कोविड-19 पॉझिटिव्ह आलेला असून त्याच्यापासूनच संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 13 जनता मार्केट येथील 28 वर्षीय व्यक्तीचे कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत. सदर व्यक्ती कलवा येथील मुकुंद स्टील येथे क्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कळंबोली सेक्टर 1E ओम सिद्धी विनायक सोसायटी येथील 57 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. सदर व्यक्ती प्रतिष्ठानगर डेपो येथे बेस्ट ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. खांदा कॉलनी सेक्टर 1 अमरदीप सोसायटी येथील 34 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला जेजे हॉस्पिटल येथील स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पालेखुर्द ब्राह्मणाळी येथील 35 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती तुळजा येथील गंधार ऑइल मिल येथे कार्यरत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 14 अमृतवेल अपार्टमेंट येथील 8 वर्षीय मुलाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या मुलाच्या कुटुंबातील 2 व्यक्ती याआधीच कोरोना बाधित असल्याने त्यांच्यापासूनच या मुलाला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. कळंबोली सेक्टर 13 साईसदन सोसायटी येथील एका 42 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत. ही व्यक्ती नेरुळ येथील क्वालिटी कंट्रोल लॅब येथे लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोटे सेक्टर 9 अनिरुद्ध अपार्टमेंट येथील 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती ट्रॉम्बे पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोटेतील एका हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असलेली 24 वर्षीय महिलेला कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत. सदर हॉस्पिटलमध्ये या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. खारघर सेक्टर 8 शांती निकेतन सोसायटी येथील 45 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती रसायनी येथील एनी इंडिया येथे कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणी या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोटे सेक्टर 6 श्रीजी अपार्टमेंट येथील 39 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. खारघर सेक्टर 8 येथील शांती निकेतन सोसायटी येथील 51 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती चेंबूर येथील टाटा पॉवर कंपनीत कामाला आहे. कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 13A टाईप चाळ नंबर 62 येथील एकाच घरातील 2 व्यक्तींचे कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत. सदर कुटुंबातील प्रमुख याआधीच कोविड-19 पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याच्यापासूनच संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. कामोटे सेक्टर 21 साई प्राईड सोसायटी येथील 10 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. या मुलाच्या कुटुंबातील 2 व्यक्ती याआधीच कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासून त्या मुलाला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. खांदा कॉलनी सेक्टर 15 सूर्यप्रकाश सोसायटी येथील 31 वर्षीय व्यक्तीला कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत. सदर व्यक्ती मुंबई पोलीस विभागात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणी या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तर ग्रामीण भागातील विचुंबे येथील साई ऐश्वर्या बिल्डिंग मधील 32 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झालेली आहे. सदर महिलेस कुटुंबातील सदस्यापासूनच लागण झाली असल्याचा निष्कर्ष आहे. उलू येथील रेडियंट ग्लोरी येथील 46 वर्षीय महिलेला कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. ही महिला PHC उलवे येथे डॉक्टर म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. उलवे सिद्धीसाई रेसिडेन्सी येथील 29 वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. ही व्यक्ती मानखोर येथे पोलीस म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा निष्कर्ष आहे. वडघर येथील 65 वर्षीय कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत. ही व्यक्ती पनवेल येथे मेकॅनिक म्हणून काम करते. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. दापिवली वावेघर येथील 37 व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती चेंबूर येथे फायर ब्रिगेड अधिकारी म्हणून काम करत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तर पनवेल तालुक्यातील महापालिका हद्दीतील खारघर येथील 50 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेसह अगोदरपासूनच किडनीचा त्रास असून या महिलेला 26 मे रोजी मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील उसरली खुर्द येथील 50 वर्षीय व करंजाडे येथील प्रतीक प्राड येथील 62 वर्षीय कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच पनवेल तालुक्यात 22 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील नवीन पनवेल येथील 9, कामोटे येथील 4, खारघर येथील 4, कळंबोले येथील 1, ग्रामीण भागातील विचुंबी, दैवत, पालीदैवत, सुकापूर आणि करंजाडे येथील प्रत्येकी 1 असे एकूण 22 कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.